उष्णतेमुळे येणाऱ्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची केंद्र सरकारची तयारी, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या भागात चारा छावण्यांसह सर्व दुष्काळी उपाययोजना राबवण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्यभरात होत असलेल्या पावसाने पिकांना जीवदान. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना आडावतकर आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. पावसाच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या कुठल्याही संकटाला तोंड देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे असं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटलं आहे. अन्न, खतं, पृथ्वी विज्ञान, जलस्रोत यासह सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बुधवारी नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. देशात काही ठिकाणी दुष्काळ सदृश तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीला खंबीरपणाने तोंड देण्याची केंद्रानं तयारी केली आहे अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी यावेळी दिली. खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या चारा टंचाईला तोंड देण्याची परभणी, नगर आणि सोलापूरसह इतर आवश्यक ठिकाणी चारा छावण्या सुरू करून जोरदार तयारी करण्यात आली आहे. चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. राज्यातल्या 69 तालुक्यांमध्ये टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथे पिण्याचं पाणी, जनावरांना चारा, वीज बिलामध्ये सवलत, रोजगार हमी योजनेची कामं यासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी तसंच सवलत यासारख्या सर्व उपाययोजना लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत अशी माहिती खडसे यांनी दिली. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पडत असलेल्या पावसाचा जोर कायम आहे. गेल्या काही काळामध्ये पावसाने दडी मारली होती, पण सध्या पडत असलेला पाऊस अनेक पिकांना जीवदान देणारा ठरत आहे. तसंच या पावसाने अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कोल्हापूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परभणी तसंच हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे. अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली नुकतीच बुलडाणा जिल्ह्यातल्या रुईखेड इथं कृषी प्रक्रिया केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली फिरतं कृषी प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आलं. अनियमित पावसामुळे बीड जिल्ह्यात पडलेला दुष्काळ लक्षात घेऊन या भागातल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठनाचा तसंच पुन्हा कर्ज देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळायला हवा असं सहकार राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी म्हटलं आहे. बीड इथं गुरुवारी झालेल्या दुष्काळाचा आढावा घेण्याच्या बैठकीत ते बोलत होते. कर्ज पुनर्गठन आणि पुनर्कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांबरोबरच महसूल विभागाने प्रयत्न करावे असं आवाहन भुसे यांनी या बैठकीत केलं. गेल्या काही दिवसात परतलेल्या पावसाचा खरीप पिकांसाठी होणारा उपयोग आणि रब्बीची पूर्वतयारी याबाबत माहिती देत आहोत. आता पाहूया कृषी सल्ला. आणि यामुळे बऱ्याच ठिकाणी खरीपाच्या जी पिकं आहेत ती काढणीच्या अवस्थेमध्ये असलेली पिकं त्यांना चांगल्या प्रकारचं जीवदान मिळालेलं आहे. आणि या जीवदानामुळे या पिकाची उत्पादकता जी पूर्णपणे घसरत चालली होती ती वाढण्यास थोडीशी मदत होती आहे. यात महत्वाचा फायदा असा दिसून येतो राज्यभरामध्ये की रब्बी पिकासाठी हा पाऊस फार उपयुक्त ठरणार आहे. आणि ज्या ठिकाणी रब्बीची ज्वारीची पेरणीसाठीची लोकांची तयारी सुरू झालेली आहे तर रब्बी पिका ज्वारीची पूर्वतयारी हे चालू झालेलं आहे. करडईची पूर्वतयारी सुरू केलेली शेतकऱ्यांनी आहे. आणि याबरोबर असं दिसून येत आहे की हरभऱ्यासाठी मागणी शेतकऱ्यांकडून वाढती आहे. आणि यामुळे येत्या रब्बी हंगामासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असा ठरत आहे. याचा शेतकऱ्यांनी जरूरपणे फायदा घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ही माहिती कृषी विभागाचे उपसंचालक विजय कोळेकर यांच्या सौजन्याने प्राप्त झाली होती.
वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जून 16 पर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व कृषी पंपांना वीज जोडण्यात येईल अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातल्या महावितरण आणि महापारेषण विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या कृषी पंपांना आवश्यकतेनुसार सुलभपणे वीज पुरवठा व्हावा यासाठी विद्युत यंत्रणा सक्षम करण्यात येत असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली. आता पाहूया बाजारभाव. जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रतिक्विंटल आहेत. हरभरा कमाल दर 3901, किमान दर 3200 रुपये. मूग 7125, 6551. गहू 1475, 1400. भेंडी 1800. कोबी 700-500. फ्लॉवर 600-400. चिकू 1800. डाळिंब 3500-2500. सीताफळ 2500-1500. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarketnet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने दिलाय. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 29-25, पुणे 30-21, नागपूर 34-23, औरंगाबाद 30-22, सोलापूर 33-22 आणि नाशिक 30-22 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी असा आहे kshivarta@dkmumbai.gmail.com. याचबरोबर आजच्या कृषीवार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कृषीवार्तांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.